नमस्कार, मी रितेश भोंग्याच्या आजच्या विशेष व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। सध्या राज्यात सुरू असलेल्या गोंधळामुळे आपण अनेक वेळा राष्ट्रपती राजवट लागू करा हे शब्द ऐकले असतील। मग जाणून घेऊयात की राष्ट्रपती राजवट का लागू केली जाते आणि कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू करावी लागते। एक, संविधानानुसार राज्यात सरकार स्थापन झालं नसेल। दोन, स्थापन झालेलं सरकार संविधानानुसार काम करत नसेल। तीन, सरकारला स्पष्ट बहुमत नसेल किंवा असलेले बहुमत सरकारनं गमावलं असेल। आणि चार, केंद्र सरकारने दिलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकार करत नसेल तर राज्यपाल राष्ट्रपतींना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती करतात। राज्यपालांच्या निर्णयानुसार राष्ट्रपतींनी जर राष्ट्रपती राजवट लागू केली तर ती साधारणपणे 2 महिन्यांच्या कालावधी एवढीच राहू शकते। यानंतर ही जर राजवटीचा कालावधी वाढवायचा असेल तर केंद्र सरकार संसदेत तसा ठराव मांडतं। हा ठराव मंजूर झाला तरच राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवला जाऊ शकतो। राष्ट्रपती राजवटीत राज्याचे सर्व अधिकार केंद्रांचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे एकवटतात। या कालावधीत राज्यपाल हे राज्याचे मुख्य सचिव आणि काही सनदी अधिकाऱ्यांच्या मदतीनं राज्याचा कारभार बघतात। या कालावधीत निर्णय घेण्याचे अधिकार संसदेकडे जातात। राज्यपालांच्या सूचनेनुसार केंद्र सरकार याबाबतचे बरेच निर्णय घेऊ शकतात। म्हणजेच पूर्ण शासन व्यवस्था ही राज्यपालांच्या मार्फत चालवली जाते, पण नवी योजना नवा खर्च करण्याचे अधिकार राज्यपालांना या काळात नसतात। मात्र जीवनावश्यक प्रश्नांवर राज्यपाल निर्णय घेऊ शकतात। यापूर्वी महाराष्ट्रात 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती। 1980 साली इंदिरा गांधींच्या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती। यावेळी महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दलाची सत्ता होती, मात्र हे सरकार बरखास्त करण्यात आले, यामुळे पहिल्यांदा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती। 2014 साली राज्यात आघाडी सरकार होते, यावेळी पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला, यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला होता। यावेळी देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती। आणि 3-12 नोव्हेंबर 2019 निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप यांनी सोबत येऊन सरकार स्थापन करण्यास नकार दिला। यावेळी देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल द भोंगा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।